राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल रात्री उशिरा भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीमध्ये भेट घेतली. पक्षातील प्रमुख नेत्यांसह त्यांनी शहांची भेट घेतली. अजित पवार काल मध्यरात्री 1 वाजता दिल्लीमध्ये दाखल झाले होते आणि शहांसोबतच्या बैठकीमध्ये त्यांनी महायुतीचं जागा वाटप आणि निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी काय रणनीती हवी याबाबत चर्चा केल्याची माहिती मिळतीय. आता अजित पवारांचे सगळ्यात चक्र त्यांना तिकडे मारावेच लागतील, कारण ते RSSच्या मुखपत्रातून जे छापून आलं की आमचा पराभव अजितदादामुळे झाला, त्यामुळं अजितदादांना कोंडी करायचं काम तिकडे जोरात सुरू आहे. आता त्याची कोंडी कितपर्यंत होते, कोंडी फुटेपर्यंत होते, की कोंडी कुठल्या दिशेपर्यंत जाईल हे आत्ता सांगता येणार नाही. पण एक आहे की अजित पवारांचं तिकडे फार काही भलं नाही. तिकडे राहून समुद्रात पोहणारा जसा माणूस असतो तो आता एका डबक्यात पोहायला गेला आहे आणि डबक्यामध्ये सुद्धा किचड आहे, चिखल आहे, तर अंगाला पाण्याने स्वच्छ होणारच नाही, तर चिखल अधिक लागेल असं मला वाटतं.